सदैव सर्वांच्या सोबत। अफवेमुळे महिलेचा होम क्वारंटाईन शिक्का घेण्यास नकार। कोरोना या घातक विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथून आलेल्या कोपरगाव येथील महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता होम क्वारंटाईन शिक्का घेण्यास नकार दिला, ज्यावर आरोग्यसेवक जोशी यांनी तसेच पोलिसांनी तुम्ही कोरोनाबाधित नसून कोरोनाबाधित शहरातून आला आहात अशी समजूत काढून होम क्वारंटाईनचा शिक्का महिलेच्या हातावर दिला। त्यानुसार 14 दिवस एकाच ठिकाणी वेगळे राहण्याचे आदेश देण्यात आले। तसेच आपण शासन आदेशाचे पालन करावे असं न केल्यास कारवाई होणार असंही सांगण्यात आले। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष लकारे, कोपरगाव। लोकांमध्ये विनाकारण एखाद्या गोष्टीची गैरसमज झालेला आहे। कृपा करून जे कोणी आपल्या भारतातून जे ट्रॅव्हल करून येत असतील तर त्या लोकांपासून आपल्याला अजिबात भीती नाही। भीती कधी असते, जर एखादा विदेशहून व्यक्ती आलाय आणि त्या विदेशी व्यक्तीबरोबर एखाद्या व्यक्तीचा संपर्क आला असेल तर त्या गोष्टीत घाबरण्याची गोष्ट असते। आणि जर घाबरायचं कधी, जर त्याला एखादं त्या 4 लक्षणापैकी एखादं लक्षण असलं, सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे ह्या 4-5 गोष्टी जर त्याला असल्या तर त्याला ताबडतोब तपासणीसाठी अहमदनगर येथे आपण पाठवत असतो। पण त्याला इतिहास काय आहे, जर तो परदेश दौरा करून आला असेल आणि त्याच्या संपर्कात कोणी आला असेल तरच त्या व्यक्तींना आपण नगरला तपासणीसाठी पाठवतो। अन्यथा काहीही घाबरायचं कारण नाही। आपल्या सर्व महत्त्वाचं म्हणजे कोपरगावातला एक सुद्धा आपला दूषित रुग्ण नाही आहे, ही सर्व लोकांनी याची बाब लक्षात ठेवावं, बस हेच महत्त्वाचं आहे जनतेला। आमचे नियम थोडे फॉलो करा ना काय, तुमच्यासारखे तुमच्यासारखे 60-70 लोकांना शिक्के मारलेले जे बाहेर आले त्यांना कंपल्सरी बरोबर आहे। त्या दिवशी मी उतरले त्या दिवशी टँकर दि नव्हता हात धुवायला, मी टाकीवर हात धुवायला। तुम्ही ना फक्त आहे ना इथं थांबा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला ज्याप्रमाणे सूचना येतात ना त्याप्रमाणे 15 दिवस तुम्ही इथं थांबत कुठं आम्हाला सहकार्य करीत नाही बरोबर। दवाखान्यात शिक्का मारून घे ना, शिक्का मारा काय अडचण आहे तुम्हाला? काय आम्ही म्हणतो का तुम्ही कुठं चाला का काय करा का, दवाखान्यात सगळे स्टाफ आलाय, तुम्ही शिक्का मारून घ्या ना घरात। शिक्का मारतो आपण ना शिक्का येतो, तुम्ही मतदानाला गेला शिक्का, अरे मतदानाला गेला शिक्का मारता की नाही, तसंच मारून घ्या ना ताई, असं काय करता? बस आता ही तारीख तोपर्यंत आहे ना बाहेर येऊ नका। तुम्ही सांगा, मी सरकारच्या नियमाचं पालन करीन, म्हणते मी सरकारच्या नियमाचं पालन करेन। बस ठीक आहे, ओके। आणि मोबाईल चालू करून ठेवा, मोबाईल लागला बोलण्याची व्हायब्रेट करा, बस व्हायब्रेट करा, फोन उचलू नका। तुम्हाला काही शंका आहे का आता? मोबाईल चालू ठेवा, व्हायब्रेट करा, कोणाच्या फोन उचलू नका। त्यावेळेस तुम्ही घरी भेटल्या पाहिजे आणि तुम्हाला इथून जायचं असेल तर पोलीस स्टेशनला जाऊन कळवत असं जायचं नाही।